नांदणीतील पालकात बँक ऑफ बडोदाच्या भूमिकेबद्दल संताप. विद्यार्थ्यांच्या विविध अनुदान बँकेमध्ये जमा होणार आहे. बँक ऑफ बडोदा या बँकेत पालक विद्यार्थ्यांचे खाते उघडत आहेत. या विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडताना 500 रुपये भरून घेतले जात आहेत. शून्य पैशावर खाते निघाले पाहिजे. 500 रुपयांची जाचक अट रद्द करा असा संताप नांदणीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. नांदणीमधील अनेक विद्यार्थी बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये खाते काढत आहे. विद्यार्थ्यांचे विविध अनुदान या खात्यावर जमा होणार आहे. पण हे खाते काढताना विद्यार्थ्यांच्या पालकांना 500 रुपयाचा भुर्दंड बसत आहे. विद्यार्थ्यांचे खाते 0 बॅलन्सवर निघायला हवे अशी मागणी दलित सेनेचे नांदणी शाखाध्यक्ष विनोद कांबळे यांनी केली आहे. पालकांना वेटीस धरू नका. विद्यार्थ्यांचे खाते 0 रकमेवर उघडा. 500 रुपयाची जाचक अट रद्द करा असा संताप विनोद कांबळे यांनी व्यक्त केला. बँकेतील हा मनमानी कारभार थांबला नाही तर या बँकेच्या विरोधात आपण योग्य त्या ठिकाणी न्याय मागू. पण 500 रुपयाचा जाच सहन करणार नाही असा खणखणीत इशारा विनोद कांबळे यांनी दिला आहे. मानकारी न्यूज साठी नांदणीहून ऋषिकेश बावचे. बँक ऑफ बडोदा मॅनेजर जे आहेत ते शासकीय मुलांसाठी जो दाखले हे काढत आहेत, खाते काढण्याचं काम चालू आहे, त्यामध्ये देखील ते बँक ऑफ मॅनेजर हे दांडगाव येणे बेकायदेशीरित्या 500 ते 1000 रुपये खाते ओपनिंगसाठी घेत आहेत, ते देखील बेकायदेशीर आणि चुकीचं आहे. कारण शासनाची योजना आहे 0 बॅलन्समध्ये काढून त्या लहान मुलांसाठी द्यायचा शैक्षणिक कामी, त्या ठिकाणी देखील बोगस प्रकार चालू आहे. तर बँक ऑफ मॅनेजर आम्ही एक विनंती करतो की त्यांनी जर लवकरात लवकर त्वरित बंद नाही केलं तर त्यांच्यावर देखील आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश आम्ही देणार आहे. आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी नांदणीतील तरुण वर्गाने ह्या कामामध्ये पुढाकार घेऊन सहकार्य करावे ही माझी विनंती.